मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा करताच काल सर्वप्रथम जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस खरेदीचा शुभारंभ झाला माजी मंत्री आणि सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात झाली राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे आपत्कालीन परिस्थितीत सुद्धा सरकार सर्व निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने घेत आहे असं मत खोतकर यांनी यावेळी व्यक्त केलं कापूस खरेदी ऑनलाईन पद्धतीनं केली जात असून ही खरेदी फक्त शेतकऱ्यांकडूनच केली जाणार आहे विशेष म्हणजे ही कापूस खरेदी व्यापाऱ्यांकडून केली जाणार नाही हे महत्वाचं आहे